सलामीचं पहिलं षटक वामन गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते। अमित जोशी आणि प्रशांत गोडसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस पहिल्या बॉल वरती चौकार आलाय, पहिल्या बॉल वरती मात्र दमदार शेप आपल्याला पाहा। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अय्यप्पा दाखल झाला। वामनने पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र दुसरा बॉल अतिरिक्त स्वरूपाची धाव आणि त्यानंतर मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते। दोन बॉलचा खेळ संपला, पाच धावा एक विकेट प्राप्त केले। यावेळेस पहा चुकी होताना पाहायला मिळते। शेवटच्या फायनलच्या मॅच मध्ये या चुका मात्र वामन या खेळाडूकडून होताना पाहायला मिळत आहे। धाव संख्या सहा आकड्यावरते। यावेळेस पा टॅप केलाय, चांगला स्ट्रोक जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार। तीन बॉलचा खेळ संपलाय, सहा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या। यावेळेस पा ऑन साइडला क्षेत्ररक्षक मात्र फंबल झाले परंतु कोणती धाव मात्र घेतली जात नाही। चार बॉलचा खेळ संपलाय, सहा रन धाव फलकावरती लागल्या गेल्या। सात धावा धाव फलकावरती लागला गेला। यावेळेस पा टॅप केला, चांगला अकरा धावा दमदार स्ट्रोक खेळला गेलाय। अकरा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या। पाच बॉलचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल डेड बॉल आलाय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, अकरा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या। मेगा फायनलची मॅच आणि या मॅच मध्ये एक बाद अकरा नंबर दोन मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालाय नवीन। या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर नवीनने खूप इम्प्रेस केले या युबीसी। मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रशांत गोडसे स्ट्राइक एंडला। यावेळेस पाटअप केला क्षेत्ररक्षक शफिक करून होतो चूक, बॉल जातो सुमारेसाठी। मेगा फायनलची मॅच, यावेळेस पहा रन आउट ची संधी परंतु एक सिंगल कंप्लीट केली जाते। धाव संख्या सोळा या आकड्यावरती। दोन बॉलचा खेळ संपलाय, सोळा रन धाव फलकावरती लागल्या गेल्या। यावेळेस पहा फक्त हलक्या त्याने अप्लिक केले, एक सिंगल आले। धाव संख्या सतरा या आकड्यावरती, सतरा धावा तीन बॉलचा खेळ संपलाय, सतरा रन धाव फलकावरती। आतापर्यंत नवीनच्या गोलंदाजीवरती एक चौकार आला, त्यानंतर दोन सिंगल आपल्याला पाहायला मिळतात। सतरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात।
या वेस्पा चांगली गोलंदाजी डिक्लेअर स्वरूपातील ही डाव धावपळकावरती चार बॉलचा खेळ संपलाय. धावपळकावरती 18 धावा चार बॉल 18 धावा 18 रन चार बॉलचा खेळ संपलाय. या वेस्पा प्रशांत गुडसे डॉटबॉल आला 5 बॉल 18 धावा टॅप केला. क्षेत्ररक्षक आहेत शफीक तिथे प्रयत्न मात्र बावीस धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. दोन षटकाचा खेळ संपला 22 धावा धावपळकावरती. आता गोलंदाजी वरती स्वप्नील आलाय. या बॉल वरती चांगली गोलंदाजी आपणाला पाहायला मिळते. एक धाव डिक्लेअर स्वरूपातील आपणाला पाहायला मिळते. या बॉल वरती देखील चांगली गोलंदाजी स्वप्नील यांची. दोन बॉलचा खेळ संपलाय. 23 रन धावपळकावरती लागल्या गेल्या. या बॉल वरती देखील चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र अय्यप्पाला पूर्णपणे थांबवलं. चांगली गोलंदाजी स्वप्नील यांची पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपलाय. 23 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. ओहो बांडीगुल फलंदाज होते बाद. दुसरा धक्का टीम वाशीचा सम्राट या टीमचा. अय्यप्पा जातोय माघारी. 4 बॉलचा खेळ संपलाय. 23 धावा दर्शनच्या प्रत्येक बाउंड्री साठी या ठिकाणी प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज वाशीचा इच्छापूर्ती या मंडळाच्या माध्यमातून. वाइड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. अतिरिक्त धावाने फलंदाज दर्शन बाद झालाय. 25 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. दर्शन बाद झालाय. नवीन फलंदाज जयनम पटेल. नवीन फलंदाज जयनम पटेल आलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत. या वेळेस पंचांजकडे स्ट्रॉंग अपील. या बॉल वरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 18 बॉलचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धावपळकावरती. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. 25 धावा धावपळकावरती. आदिनाथ पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 6 बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला टार्गेट सेट करून देणार आहे शेवटचं षटक. आदिनाथ पाटील पहिलाच बॉल डाऊन दिली एक साइड आपल्याला पाहायला मिळते. व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन आले. धावसंख्या 26 या आकड्यावरती. 26 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. या वेळेस पाटाप केला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चालला.
30 धावा धावपळका वरती लागल्या गेल्या। या वेळेसचा टॅप शॉट चांगला फटका, परंतु अप्पू यांच्या माध्यमातून तितकंच देत न क्षेत्ररक्षक आपल्या टीमसाठी मात्र 100% डेड बॉल आला। या वेळेस व्हाइट प्लस वन, 2 धावा 32 धावा धावपळका वरती लागल्या गेल्या। 32 रन 32 धावा। या वेळेस पहा चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक मात्र चुकी करताना धावसंख्या 4 ने वाढली, धावसंख्या 36 या आकड्यावरती। प्रशांत गोडसे यांच्या बात मध्ये छत्तीस धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। तीन बॉल चा खेळ संपलाय, 36 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। या बॉल वरती डिक्लेअर स्वरूपातील धाव धावपळकावरती लागली जाते, धाव संख्या 37 या आकड्यावरती। चार बॉल चा खेळ संपलाय, 2 बॉल अजून देखील शिल्लक। 37 धावा, पंचांचा इशारा, 9 बॉल 1 सिंगल ऍड केले जाईल धावपळकावरती। अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या 38 या आकड्यावरती, 38 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। यावेळेस व्हाइट बॉल, आता मात्र या अतिरिक्त धावा फायनलच्या मॅच मध्ये मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम साठी खूप महत्वाचे आहेत। एक एक धाव मात्र एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचवण्याचं काम करू शकते टीम वाशीचा सम्राट या टीम साठी। या वेळेस पा टॅप केलाय चांगला शॉट प्रशांत गोडसे, सेट बॅटर, आणि त्याच्या बॅट मधून आणखी एक चौकार। धावा 43 रन 43 धावा, शेवटचा बॉल शिल्लक। यावेळेस आणखीन एक टॅप, लास्टच्या बॉल वरती देखील अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष सेकंड इनिंगमध्ये सहज सुपरस्टार या टीमला आपल्याला पाहायला मिळते। 48 धावा 24 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल। UBCL युनिटी बॉक्स क्रिकेट लीग सेक्टर 15 आणि 16 या दोन सेक्टर मधील 8 महत्त्वपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये
सहभागी आपल्याला पाहायला मिळाला युनिटी बॉक्स क्रिकेट लीग आणि हीच युनिटी मात्र सातत्याने या परिसरामध्ये सेक्टर 15 आणि 16 खेळाडूंमध्ये आपल्याला निषाद आणि नवीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 बॉल मध्ये करायचे आहेत 48 धावा. दर्शन गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अट्ठेचाळीस धावा धावपळकावरती लगवायचे आहेत टीम सहज सुपरस्टार या टीमला. पहिलाच बॉल सन्मानपूर्वक खेळला. बॅट बॉल या बसपा बॅट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आले. धावसंख्येचा आकडा उपन होताना पहा. यावेळेस डिक्लेअर स्वरूपातील धाव धावपळकावरती लागली जाते. धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. या बॉल वरती नो बॉलचा इशारा. तीन बॉलचा खेळ संपल्याने 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. निषाद आतापर्यंत थांबवलंय दर्शन या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक हाताने ती जबाबदारी मात्र सोपवली टीम वाशीचा सम्राट या टीम कडून. आणि आता मात्र काय घडलं जात धाव घेण्याचा प्रयत्न. पाच बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बसपा समोरच्या दिशेत फटका केलाय. निषादच्या बाटमधून चौकार आलाय. धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये करायचे आहेत 37 धावा. 18 बॉल 37 धावांची गरज अजून देखील विजयासाठी. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश या अगोदरच्या मॅच मध्ये दमदार कामगिरी राहिली होती या खेळाडूची. प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता. या मॅच मध्ये काय कामगिरी करतोय. या मॅच मध्ये दमदार कामगिरी करावी लागेल प्रथमेशला. नवीन स्ट्रायकिंग इनला. यावेळेस पा फक्त हलका त्याने दिशा दिली. रनआउटची संधी. आणि पा पंचांच्याकडे मात्र स्ट्रॉंग अपील केली. दोन्ही पंचांच्या मध्ये सल्ला मसलत आपल्याला पाहायला मिळते.
तर अंपायर डिसिजन पेंडिंग आहे, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल कारण की फायनलची मॅच आहे। आतापर्यंत चांगल्या निर्णयासाठी मात्र हे पंच जाणले जातात, यतीन भोईर सचिन साहू या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगले पंचाची भूमिका राहिली। आता मात्र या नॉट आउटचा इशारा दिला आहे, एक सिंगल कंप्लीट केली गेली, धावसंख्या 12 या आकड्यावरती। प्रथमेशाला गोलंदाजीसाठी स्ट्राइकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल निषाद। एक सिंगल आले, धावसंख्या 13 या आकड्यावरती। दोन बॉल आतापर्यंत खेळ संपलाय, 13 धावा धावफलकावरती। प्रथमेची चांगली गोलंदाजी, प्रत्येक बॉलवरती मात्र एकापेक्षा जास्त काही देताना पाहायला मिळत नाही गोलंदाज प्रथमेश। यावेळेस वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले, धावसंख्या 14 या आकड्यावरती। दोन बॉलचा खेळ संपलाय, 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। या वेळेसपा दोन क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून बॉल चालाय सीमारेषा पार, मेथी लावा 4 चौकार, धावसंख्या 18 या आकड्यावरती। चांगली बॅटिंग नवीनच्या माध्यमातून हा चौकार आलाय। मेगा फायनलची मॅच, 48 धावांचं लक्ष्य, बॅटिंग करत असताना मात्र या टीमला 48 धावा करावे लागतील विजयासाठी। UBCL अजून देखील 30 धावांची गरज, 15 बॉलमध्ये 30 धावांची गरज। 3 बॉलचा खेळ संपलाय, 15 चेंडू आणि 30 धावा। क्रिकेट मध्ये कोणतेही टार्गेट हे विजयाची गॅरंटी तुम्हाला देत नाही, परंतु हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाशीचा सम्राट, धावसंख्या 19 आकड्यावरती। यावेळेस पास समोरच्या दिशेत फटका केलाय, डॉट बॉल आलाय, 5 बॉलचा खेळ संपलाय, 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या। यावेळेस पहा आता काय घडलं जात आहे, एक सिंगल आले, धावसंख्या 20 या आकड्यावरती। अजून देखील येणारे 12 बॉल करायचे आहेत, 28 धावा, 12 बॉल 28 धावांची गरज, 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। बारा बॉल मध्ये 28 धावांची गरज जिंकण्यासाठी। जैनम पटेल ओवर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, टीम वाशीचा सम्राट या टीम कडून। बारा बॉल करायचे आहेत, आता 28 धावा। मेगा फायनलची मॅच, इथे मात्र एक एक धाव मात्र खूप महत्वाची आहे, एक एका धावेला मात्र खूप महत्व आहे या मॅच मध्ये। एक धाव आले, आता 11 बॉल मध्ये करायचे आहेत 27 धावा। निषाद स्ट्राइक एंडला, या षटकामध्ये जर पाहिलं तर मॅचला कलाटणी देण्याची संधी आहे, कारण की इथून पुढे शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा ठेवला तर कुठेतरी दबाव येऊ शकतो। डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता, आता 10 बॉल मध्ये करायचे आहेत 27 धावा। 10 बॉल 27 धावांची गरज जिंकण्यासाठी। UBCL युनिटी बॉक्स क्रिकेट लीग या स्पर्धेमध्ये कोणता संघ चॅम्पियन संघ ठरणार, कोणता संघ उपविजेता ठरणार हे सांगून जाणारे 10 बॉल आता शिल्लक आहेत। या वेळेस पहा फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल, ज्या खेळाडूकडून आशा .2839 ज्या कोणाची फोर व्हीलर असेल .2839
ज्या कोणाची कार असेल त्यांना विनंती असेल 2839 या वेस्पा रन आउट होताना पाहायला मिळते. नवीन बाद झाला फायनलच्या मॅच मध्ये. आता न्यू बॅटर वामन मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश वामन. सिद्धेश वामन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जैनम पटेल या मॅच मध्ये मात्र हे कलाटणी देणारे षटक पाहायला. टीमला हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा देत मात्र या मॅच मध्ये संघाला मजबूत स्थिती आणण्याचं काम मात्र टीम वाशीचा सम्राट या टीम कडून केलं जात आहे. या वेस्पा आता मात्र धावा थांबवण्यामध्ये पूर्ण यशस्वी राहिलाय टीम वाशीचा सम्राट. हा संघ 5 बॉलसाठी संपला 21 धावा अजून देखील 27 धावा. UPCL मेगा फायनलची मॅच व्हाइट बॉलचा इशारा. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. 7 बॉल 26. युनिटी बॉक्स क्रिकेट लीग 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होते आणि आता मात्र हे 2 मात्तबर संघ फायनल मध्ये प्रवेश केला आणि फायनल मध्ये प्रवेश केल्यानंतर चौकार आलाय. चौकार नंतर टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. आता शेवटचे 6 बॉल आणि 21 रनची गरज. 6 चेंडू 21 धावा. क्रिकेट मध्ये कोणतेही टार्गेट अशक्य नाही. अशक्य टार्गेट 6 बॉल आणि 21 धावांची गरज. प्रयत्न दमदार करावे लागतील. 6 बॉल 21 धावा. कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या थांबली आणि त्यानंतर अय्यप्पालाय 6 बॉल 21 धावांची गरज. शफिक स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळाला. 1 सिंगल आले. आता 5 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा. प्रत्येक बॉल वरती चौकार अपेक्षित आहे टीम सहज सुपरस्टार या टीमला. पाच बॉल आणि 20 धावांची गरज. या बॉल वरती डिक्लेअर स्वरूपाची धाव लागली जाते. आता 4 बॉल मध्ये 19 धावांची गरज. 4 चेंडू 19 धावा. मेगा फायनल आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर अगदी भीती आहे. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात शफिक बाद झालेत. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉल मध्ये 19 धावा. 3 बॉल 19 धावा. फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू 19 धावा. UPCL युनिटी बॉक्स क्रिकेट